आणि आता संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 इतर सगळ्या बातम्यांचा वेगवान आपण आढावा घेऊयात. उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी. निपाणी गावामधील शेतकऱ्यांशी साधलाय संवाद. साताऱ्यातील फलटणमध्ये शरद पवारांचं जंगी स्वागत. फलटणच्या नाना पाटील चौकात विविध संघटनांचे पदाधिकारी आणि पवारांच्या स्वागतासाठी उपस्थित. परभणीत कोनोजरंगींची शांतता रॅली. रॅलीला मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. परभणीत मनोज जरंगींच्या सभेआधीच रस्ते ब्लॉक. मनोज जरंगींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मराठा एकवटला. सरकारनं मला बदनाम करायचं ठरवलंय. सत्तेच्या मस्तीवर मला त्रास देत असतील तर सत्तेत जाऊ देणार नाही. जरंगींचा सरकारला हा इशारा. नांदेड शहरात उद्या मनोज जरंगींची मराठा रक्षणासाठी शांतता जनजागृती रॅली. रॅलीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ठिकठिकाणी जनजागृती. शाळेत विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू पावलेल्या मुलीच्या कुटुंबियांची नाना पटोलेंकडून सांत्वनपर भेट. भंडारा जिल्ह्यामधील लाखांदूर तालुक्यातील पुयार इथं घडली होती ही घटना. नाशिकमध्ये अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले आज शरद पवार गटात प्रवेश करणार. आजच 100 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. खासदार निलेश लंकेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. निलेश लंके यांच्या नेतृत्वात शहरातून ट्रॅक्टर रॅली. कांदा आणि दुधाला भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंचा आंदोलनामध्ये सहभाग. ट्रॅक्टर चालवत राणी लंके आंदोलनामध्ये सहभागी. मुंबईसह कल्याण कसारा भागाला मुसळधार पावसानं झोडपलाय. मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर वाळू माती साचल्यानं वाहतूक विस्कळीत. पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी इथं रद्द. कळंबोली रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली. कळंबोली ते पनवेल आणि पनवेल ते मुंबई जाणारा रेल्वे सेवा ठप्प. पनवेलमधील आदई गावाजवळ पुराचं पाणी रस्त्यावर. पाणी रस्त्यावर आल्यानंच आता वाहतूक कोंडी झाली. आदई गावामधील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे. पनवेलमधील पडघे गावाला पुराचा वेढा. पडघे गावाजवळ जाणाऱ्या नदीला पूर आलाय तर नदीला पूर आल्यानं अनेक गाड्या वाहून गेल्याची माहिती मिळते. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात दमदार पावसाची हजेरी. 24 तासात 79 मिलीमीटर पावसाची नोंद. चांगल्या पावसामुळे चांदोली परिसरात भात रोप लावण्यास सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे उरण पनवेल महामार्गावर पाणी साचायला सुरुवात. मध्यरात्रीपासून पनवेल शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस. महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली. रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्याला पावसानं झोडपलं. संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेला नदीचं स्वरूप आलंय तर गड नदीच्या पुराचं पाणी बाजारपेठेमधील दुकानांमध्ये शिरलंय. पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे गढी नदीला पूर आलं. पनवेलमधील गाढी नदी शेजारी असलेल्या गावांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे शहापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. शहापूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या गाड्या नदीत अडकलेल्या आहेत. गाडी मालकांचं अडकलेली वाहनं बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला. पावसामुळेच आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी. 2 दिवस झालेल्या पावसामुळे धरणाचा पाणी साठा पोहोचलाय 46.8%. सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे निर्मला नदीला पूर आला तर माणगाव खोऱ्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अकोल्याच्या अकोट तालुक्यामधील चौहट्टा बाजार आठवडे बाजारामध्ये साचले पावसाचं पाणी तर प्रशासनानं लवकरात लवकर बाजारात रस्ता करून देण्याची व्यापाऱ्यांची मागणी. पुण्याच्या भोर तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय. पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होत्या. सवदसडा धबधबा प्रवाहित झालेला आहे. धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. कोकणात दमदार पाऊस. कोकणातील प्रसिद्ध खरीन नरको धबधबा प्रवाहित झाला. साताराच्या कराड तासवडे टोल नाक्यावर स्थानिक गावकऱ्यांचं आंदोलन. स्थानिकांना टोल मधील सूट बंद केल्यानं गावकरी आक्रमक. बीडच्या मांडेखेलमध्ये दारूबंदीसाठी गावकऱ्यांचा रास्ता रोको. पोलिसांमुळे गावात दारू विक्री. ग्रामस्थांचा आरोप. नंदुरबारच्या शहादा शहरातून जाणाऱ्या महामार्गाला तलावाचं स्वरूप. पाण्यानं भरलेल्या खड्ड्यांमधून नागरिकांचा प्रवास. ठाण्याच्या बदलापूर उल्हास नदीची पाणी पातळी कमी झाली. चौपाटीवरील पाणी देखील ओसरलंय. रात्रभर झालेल्या पावसामुळे वाढला होता प्रवास. नवी मुंबईच्या कळंबोली तळोजामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे नागरिकांचे हाल.
अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरात पावसाची दमदार हजेरी, अनेक सखल भागात पाणी साचलंय. साताऱ्यातील दरे गावातील वाहतूक पूर्णपणे बंद. महाबळेश्वर तापोळा रोडवर दरड कोसळल्यानं वाहतूक बंद. नाशिकच्या मालेगावमध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी आक्रमक झालेले आहेत. तर बारामतीमध्ये आपण बघतो, सुनेत्रा पवार यांनी वारीमधील वारकऱ्यांच्या सेवेसाठी सपात्या लाटलेल्या आहेत. बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय तुकोबारायांच्या रथाचं सारथ्य. बारामती ते काटेवाडी तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अजितदादांचा पायी सहभाग. बीडच्या आंबेजोगाईत भव्य अश्वरिंगण सोहळा पार पडला. सोहळ्यात वारकरी पाऊल, फुगड्यांचे खेळ रंगले. विविध मागण्यांसाठी रत्नागिरीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा. माजी खासदार निलेश राणे यांचा मोर्चामध्ये सहभाग. लातूर नीट परीक्षा घोटाळ्यामधील मास्टर माइंड गंगाधरला अटक. नीट परीक्षेत गुणांमध्ये वाढ करण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयनं ठोकल्यात बेड्या. आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन 24 तास सुरू. भाविकांच्या सोयीसाठी विठुरायाचे दरवाजे आता 25 जुलैपर्यंत 24 तास खुले राहतील. श्री विठ्ठलाला थकवा जाणू नये यासाठी पाठीमागे कापसाचा लोड तयार केलेला आहे. आजपासून 24 तास विठुरायाचं दर्शन भाविकांना घेता येईल. काटेवाडी तुकोबारांच्या पालखी आगमनावेळी 90 वर्षांच्या आजीबाईंमध्ये मोठा उत्साह. या आजीबाई गेल्या अनेक वर्षांपासून करतात आळंदी ते पंढरपूरची वारी. साताऱ्यातील कराडमध्ये संत गाडगेनाथ पायी दिंडी सोहळ्याचं गोल रिंगण. घारेवाडी येथील मुक्कामच्या ठिकाणी रिंगण पार पडल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. गौण खनिज आणि प्रमुख खनिज उत्खननामधून गतवर्षी जिल्ह्याला 82 कोटी 25 लाखांचा महसूल. महसुलाबरोबरच बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली. कांद्याचे बाजार भाव स्थिर. गत आठवड्यामध्ये 54,586 क्विंटल कांद्याची आवक झाली. अमरावती शहर पोलिसांच्या लेखी परीक्षेला सुरुवात. 74 पदांसाठी पोलीस विभागाकडून तर आता 929 उमेदवारांची विद्याभारती महाविद्यालयात लेखी परीक्षा पार पडली. पिंपरी चिंचवडमध्ये 4 महिन्यांच्या बाळासह महिला पोलीस भरतीसाठी दाखल. महिला पोलिसाकडून बाळाचा सांभाळ. कोल्हापुरातील विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी सकल हिंदू समाजाची महाआरती. खबरदारीच्या दृष्टीनं विशाळगडावर पोलिसांचा बंदोबस्त. नागपूर जिल्ह्यामधील पाटण सावंगीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वांदराचा रेस्क्यू. गावकऱ्यांच्या मदतीनं वनविभागाकडून वांदराचा रेस्क्यू. नागपूर शहरात रस्त्यावर बसणारे मोकाट जनावरं बनतात अपघाताचं कारण. रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरं बसत असल्यानं वाहतूक व्यवस्थेचा देखील बोजवारा. आणि वर्धा शहरात पोलीस अधीक्षकांचा नागरिकांशी ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. विविध पोलीस स्टेशनमधून 70 तक्रारदारांनी संवाद साधत मांडल्यात समस्या. वर्ध्यातील काजळे येथील आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णतः अभियानाचा शुभारंभ. आमदार दादाराव केचेंसह जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती. वर्ध्याच्या रामनगरमधील विवेकानंद प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक शैक्षणिक उपक्रम. रॅली काढून आता वृक्ष संवर्धनाचं महत्व सांगत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. सोलापूरच्या करमाळा येऊर रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना नाहीच तर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची जेऊर रेल्वे प्रवाशी संघटनेची मागणी आहे. विमानतळासाठी घरं आणि शेतजमिनी दिलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पेटणार आहे. 27 गावांमधील नागरिक 12 जुलै रोजी ओवळे खाडीत जलसमाधी आंदोलन करत आहेत. पुण्यात दिवेघाटात दिवसा बिबट्याचं दर्शन. दिवेघाटात प्रवास करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा. भंडारा जिल्ह्यामधील रावणवाडी परिसरामध्ये 2 पट्टेदार वाघांचा मुक्त संचार. परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. भंडारामध्ये पथदिव्यांच्या अभावी 4-चाकी डिव्हायडरवर अडकली. मोहाडी हद्दीमधील राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची ही घटना. नंदुरबारच्या धडगाव शहरात आदिवासींच्या सामाजिक न्याय अधिकारांसाठी कार्यशाळा. चिपळूणच्या सावर्डेमधील भुवडवाडीमधील जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर प्रशासनाकडून कारवाई. पाणी प्रदूषित करणाऱ्या दोन्ही कंपन्या 72 तासाच्या आत बंद करण्याचे आदेश.